नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीमध्ये पदांच्या आरक्षणाच्या बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नवीन जी आर आज गव्हर्नमेंटने प्रसिद्ध केलेला आहे मागे आम्ही तुम्हाला सांगितले की पोलीस भरती ही पूर्णपणे ऑफलाईन होणार असून ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे संबंधित पदासाठी त्याचप्रमाणे तुमचा जो पेपर आहे तो आधी लेखी होणार आहे त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे तर मित्रांनो ही जे लेखी परीक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होणार आहे ऑफलाईन त्यासाठी सेंटर प्राप्त करण्याची प्रक्रियासुद्धा तातडीने पार पाडल्या जात आहे त्यातच आता पदांच्या आरक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनातर्फे पोलीस विभागाला देण्यात आलेला आहे बघा सुप्रीम कोर्टाच्या सिव्हिल पिटिशन ही सिव्हिल पिटिशन आहे रोजी दिलेल्या निर्णयानुसार दोन हजार एकोणीसमधील पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने राज्यातील एस सी बी सी आरक्षण रद्द केल्यामुळे एस सी बी सी आरक्षणासाठी दोन हजार एकोणीसमध्ये ज्या जागा रिक्त होत्या त्या सर्व जागा आता ओपन प्रोग्रामध्ये इन्क्लूड करून नव्याने बिंदू नामावली तयार करून नवीन जाहिरात त्याचप्रमाणे जागांचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यासाठी संबंधित विभागाला येथे आदेश देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने जो पाच सात दोन हजार वीसला नवीन जे आर काढलेला होता ए सी बी सी कॅटेगरीच्या जागा ओपन प्रोग्राममध्ये इन्क्लूड करण्याच्या ट्रान्सफर करण्याच्या त्यानुसार लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेश संबंधित विभागाला देण्यात आलेले आहे आणि नवीन जाहिराती लवकरच नवीन जागानिहाय प्रदर्शित कराव्या किंवा त्याचा बिंदू नामावलीचा अहवाल प्रदर्शित करावा अशी माहिती इथे देण्यात आली आहे बघा संबंधित अहवाल संबंधित जी आर आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब चॅनल टू गेट